विदर्भ राज्य आंदोलन समिति की ओर से आज बढ़ती महंगाई, बेरोजगारी एवं पृथक विदर्भ की मांग को लेकर आंदोलन किया गया। इस आंदोलन के दौरान आंदोलनकारी पास ही लगे द्वारा राज्य के मुख्यमंत्री के बैनर पर चप्पल मार का निषेध किया गया, जिससे परिसर का माहौल कुछ समय के लिए तनावपूर्ण हुआ, लेकिन तुरंत ही पुलिस ने मुकेश मासूरकर को हिरासत में लिया, जिसके बाद आंदोलनकारियों द्वारा विरोध करते हुए महाराष्ट्र सरकार के विरोध में जमकर नारेबाजी की गई, जिसका जायजा लिया है हमारे संवाददाता ने। अपेक्षा न पाहत होतो का सरकारी नौकरा आम्हाला कुठेतरी मिळेल, कुठेतरी रोजगार निर्माण होईल। आज इथे कल कारखाना येईल, मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या चर्चा जिथे रंगत होत्या, एक सारखं जोडून ठेवण्याची कल्पना आमच्यामध्ये रुजली होती, परंतु महाराष्ट्रात राहून आमचं काही भलं होतानी दिसत नाही। म्हणून आमच्या सर्व तरुणांचं एकच म्हणणं आहे का आता महाराष्ट्रात राहायचं नाही। बेरोजगारीची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे नक्षलवादी वाढत आहे, कुपोषणाला चालना मिळत आहे, आणि अशा परिस्थितीत युवक जो आहे आज महाराष्ट्रात राहून जो आहे तो दुसऱ्या कृत्याकडे वाढत आहे, त्यामुळे नागपूर आज जे आहे सेकंड क्राईम कॅपिटल म्हणून घोषित झालेली आहे। आणि अशा परिस्थितीत आम्हाला एकमात्र उद्देश आमचा वेगळा विदर्भ आहे, रोजगार द्या, अन्यथा तुम्ही आमच्या युवकांना आमचं स्वतंत्र राज्य द्या। विदर्भ राज्य आंदोलन समिति की ओर से आज आंदोलन किया जा रहा था, इस दौरान जो है मुख्यमंत्री के जो बैनर लगा था वो फाड़ने की कोशिश की गई है, क्या बताओगे आज? बेरोजगारी जास्त वाढलेली आहे, आणि हिवाळी अधिवेशन नागपूर मध्ये घेतलं तरी विदर्भाबद्दल एकही भाषा बोलायला तयार नाही, म्हणून आणि मराठी साहित्य संमेलन झालं, आमच्या विदर्भामध्ये येतात आणि चांगले 90 प्रकारचे चांगले पदार्थ खाऊन जातात, पण आमच्या विदर्भाबद्दल एकही बोलत नाही। दरम्यान जे आहे तुम्ही आता बॅनर फाडण्याचा जो आहे मुकेश मासूरकर यांच्याकडनं प्रयत्न झाला, काय सांगा? शिंदे सरकार महाराष्ट्र विदर्भातून चालते झाले पाहिजे, कारण की शिंदे सरकार मुर्दाबाद, कारण की शिंदे सरकारची सरकार येऊन भी विदर्भाच्या बेरोजगारीसाठी ते बोलायला तयार नाही, आणि 50,000 शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या त्यांच्याकरिताही बोलायला तयार नाही। आमच्या विदर्भामध्ये एवढी बेरोजगारी वाढली आहे, आत्महत्या होत आहे, आमचा शेतकरी बाप आत्महत्या करत आहे, त्यांचा मालाला भाव मिळत नाही। हमने देखा की अभी जो है विदर्भ राज्य आंदोलन समिति की ओर से आंदोलन किया जा रहा था, तो अचानक जो है दौरान राज्य के मुख्यमंत्री उनका बैनर जो है फाड़ने की यहाँ कोशिश की गई, जिसके बाद जो है आंदोलनकारी को जो है पुलिस ने हिरासत में लिया है। कैमरा पर्सन राजकुमार मौर्य के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज़ नागपुर।